आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 वार बुधवार। आजचा विषय आहे ऑगस्ट क्रांती दिन। तर आजचा दिन विषय सुद्धा घेऊया। आज 9 ऑगस्ट माझ्या मुलाचा वाढदिवस सुद्धा असतो। ऑगस्ट क्रांती दिन हा आजचा दिवस सर्वत्र आपण जगभर साजरा करत असतो। कर्मचाऱ्याचा अपंग जोडीदारचे न्यायदाते माझे पती श्री राधा किसन पुंडलिकराव पात्रीकर यांनी कर्मचाऱ्याचा अपंग बेरोजगार जोडीदार हा जी आरमध्ये आणून खऱ्या अर्थाने एक क्रांतीच घडवून आणली। की स्वतःच्या वेदनेतून मनुष्य हा नेहमी शिकत असतो की दुसऱ्याच्या घराला आग लागली तर आपण तिथं पटकन मदत करायला जाऊ, पण जेव्हा स्वतःच्या घराला जर आग लागलेली असेल तर अधिक तळमळीने आपण ते काम करत असतो। म्हणून स्ववेदनेतून हा जी आर आणण्यासाठी आम्ही हिरकणीसारखं धाडस केलं आणि त्याला छत्रपतींसारखा न्याय मिळाला आणि खरंच एक प्रकारे क्रांती घडून आली। तर माझ्या मुलाचा आज वाढदिवस असतो, त्याला वाढदिवसाच्या शाळेत सगळ्यात आधी शुभेच्छा आणि मुलांसाठी चॉकलेट आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पेन आज आम्ही आणलेले आहेत। ते वाढदिवसाच्या वेळेस विद्यार्थ्यांना देऊन टाकू आज आज वाटत आणि विद्यार्थ्यांनी सुंदर बुकेसुद्धा धनदादासाठी आणलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनीही धनुदादाला ते म्हणजे आमच्याही लेकरांना शिक्षकांच्याही लेकरांना ते जीवला होतात आणि शिक्षकांसाठी शाळेचे लेकरं घरचे लेकरं दोन्ही लेकरं सारखेच महत्त्वाचे असतात, दोन्ही लेकरं सारखेच लाडके असतात। तर चला आजचा विषय आहे आपला ऑगस्ट क्रांती दिन। ऑगस्ट क्रांती दिनचे दिनविशेष आपण पाहूया। आदिवासी सन्मान दिन आज आहे, तसेच नागासाकी दिन हा आहे, नंतर सिंगापूर या देशाचा स्वातंत्र्य दिन सुद्धा 9 ऑगस्ट असतो। 9 ऑगस्टला ज्याचा जन्म होतो त्या व्यक्तीचा संपूर्ण खर्च तिथले सरकार हे उचलत असतं। नंतर आज आंतरराष्ट्रीय भूमिपुत्र दिन आहे, नंतर भारतीय ग्रंथालय दिन सुद्धा आहे। दोनचे वडीलही ग्रंथपालच होते, पोस्टल डेव्हलपमेंट कॉलेजला माझे सहाय्यक ग्रंथपाल होते ते। भारतीय ग्रंथालय दिन आज आहे, नंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय महिला दिन हा सुद्धा आज आहे, नंतर खान अब्दुल गफार खान म्हणजेच सरहद्द गांधी यांच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन सुद्धा आज झालेलं आहे। सचिन तेंडुलकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, तो दिवस सुद्धा आजचा 9 ऑगस्ट हा दिवसच आहे। आणि सर्वांचे लाडके युवा पिढीचे गळ्यातला ताईत ज्यांना म्हणता येईल असे भारतीय अभिनेते महेश बाबू यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे। हंसिका मोटवानी या गोंडस अभिनेत्रीचा सुद्धा आज वाढदिवस आहे। तर आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बऱ्याच प्रकारे दिनविशेष हा खरंच विशेष आहे। तर आजच्या या 9 ऑगस्टची आपल्याला माहिती असलेले एवढे दिनविशेष आहे।